अपमान सरळ सरळ अपमान जर 7 तारखेला तो पुतळा बसलेला आहे 7 तारखेला पुतळा 7 तारखेला पुतळा बसलेला आहे तर तू काढणार कसं 16 तारखेला का काढला 16 तारखेला एवढा घ्या दिल्यानंतर तो पुतळा का काढला गेला तिथं तुम्ही काही नोटीस दाखवली होती का त्यांना किंवा तुम्ही दाखवलं चला हा आम्ही आम्हाला वरून आदेश आलेला आहे हा आदेश आम्ही तुम्हाला दाखवतोय असं दाखवलंय का वरून आदेश आलेला असेल तर ठीक आहे ते बी झालं पण तुम्ही 7 तारखेला ऍक्शन घेतली पाहिजे होती जे पुतळा बसून गेल्यानंतर 8-9 दिवस झाल्यानंतर तुम्ही तो पुतळ्याला हात लावले म्हणजे आज संविधानिक जे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलंय त्या बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान होतोय तर ही फार मोठी शोकांतिक आहे आज त्यांच्यामुळे आज आपण जिवंत आहे त्यांच्यामुळे आज आपल्याला चांगले चांगले कपडे घालायला भेटतात नाही तर आपल्याकडं झाडू आणि मडकं गळ्यात राहिलं असतं जर आताचं समाज नाही सुधारलं तर केव्हा सुधारेल हा महत्वाचा पॉईंट आहे कारण की बाबासाहेब आंबेडकर आमची अस्मिता आहे त्या आमच्यासाठी खूप महान आहे सगळ्यांसाठी मान भारत देशाची सगळं सर्वस्वती आहे मग त्यांना पुतळ्याला हात नाही लावायला पाहिजे होतं माझं एवढंच म्हणणं होतं मी कळकळीची विनंतीच करतोय की बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हात नाही लावायला पाहिजे होता त्याचा अपमान आहे तो हात लावून म्हणजे त्यांचा अपमान झालाय मग मला खूप ती वाईट वाटलंय की त्यासाठी मला ती माहिती पडतात मला काल दुपारी माहिती पडलं ती गोष्ट मला माहीत नव्हती इतक्या दिवस दुपारी माहिती पडलं मी तुरंत पिटायला आलो आणि तुम्हाला फोन केला तर मग याच्यावर माझं असं म्हणणं आहे की मी ग्रामपंचायतमध्ये गेलो ग्रामसेवक म्हणे मी नाशिकला सरपंच म्हणे मी नाशिकला आहे ग्रामसेवकांच्यावर आहेवरून आदेश दिला होता की त्यांना आदेश दाखवायला पाहिजे होता ठीक आहे त्यांनी पुतळा तुमची संमतीनुसार बसवला नाही बसवला पण आता एक वीस पुतळा बसून गेला तर त्या पुतळ्याला आपण काढू शकतो का त्याला हात लावू शकतो का कारण की समाज पेटून उठते ना त्याला समाज पेटून उठू शकतो याला कारण की महामानवाचा पुतळा आहे तो हो माझं एवढंच म्हणणे नाही बस एवढंच बोलणे मला असेल 7 तारखेला पुतळा बसला का 7 तारखेला बसला मला माहित नाही ज्या तारखेला माहीत पडलं त्या तारखेला आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसंच तहसीलदार ज्यांना माहिती दिली असा असा आरोपी आम्ही बसलेला आहे अशी माहिती आहे त्याच्याप्रमाणे मी तहसीलदार साहेब यांचा स्टाफ सर्वजण त्या जागेवरती गेलो पहिले तहसील कार्यालयामध्ये हे जे तुमच्या बाजूला बसले आहेत काय नाही स्वतः चालेल आणि अजून इतर गावातले जे लोक त्यांना विचारत असले काय नाही सांगितलं की अशी दुर्गेची जागा होती त्या जागेवर रात्रीतून कोणीतरी पुतळा बसवले कोणीतरी यांना विचारलं कोणी बसवलेलं आहे हे म्हटले आम्हाला माहीत नाही कोणी पुतळा बसवला ही गोष्ट आम्हाला माहीत त्यानंतर थोड्या वेळानंतर सिद्धार्थ साहेबांना काहीतरी काम होतं तर सिद्धार्थ साहेब मागून आले चर्चा झाली आणि तो कुठलाही पुतळा बसवायचा असेल तर पुतळ्याकरता माननीय कलेक्टर साहेब जे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असते ते तुम्हाला चांगलं माहीत असेल तुम्ही राज्याच्या लेवलला काम करता माहीत असेल एक समिती असते त्याची एक प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेनेच पुतळा बसवावा लागतो असं रातोरात बसवला आणि उभा करून दिला असं होत नाही ही गोष्ट अनधिकृत आहे ही गोष्ट जसं आता व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे तसंच आम्ही त्यावेळेस रेकॉर्डिंग यांना सर्वांना जे तहसीलदार साहेबांनी मी तिथे गेल्यानंतर या ताई आणि यांच्या सुना वगैरे 4-5 ज्या असतील तिथे आल्या ते काही जवळ आले काही लांब होते यांना सर्वांना फक्त तिथं सांगितलं तर ही जी गोष्ट आहे ती अनधिकृत आहे आणि हा कोणी बसवला याच्याशी आम्हाला नंतर त्याच्याशी काही बरोबर तर याची विधवत आपण पूजा करू आणि हा तुम्ही पुतळा उतरवून घ्या त्यांनी काही तो पुतळा उतरवला नाही आणि मग तहसीलदार साहेब आणि आम्ही
त्यांच्या स्टाफ यांना विनंती केल्यानंतर त्यांना हात जोडून पण विनंती केली, ते पण रेकॉर्ड एक पुतळ्याची पूजा करा त्याप्रमाणे पण त्यांनी पुतळा उतरवला नाही. आणि अनधिकृत असल्यामुळे आम्ही तहसीलदारचा या कार्यक्रम तो आम्ही स्वतः पूजा करून आणि तो आम्ही ठेवलेला. बघा माझं एवढं म्हणणं होतं की तुम्ही तो पुतळा न काढता त्याला तुम्ही पॉलिथिन पिशवीने झाकून द्यायला पाहिजे होतं. पॉलिथिन पिशवीने झाकून घेऊन मग त्याच्यावर काय दोन-तीन दिवसात काय तुम्हाला काय वाटतं या गोष्टीपेक्षा कायदा काय सांगतो जे घटना बापाचं काय करायला पाहिजे. हे बरोबर जरा तुमच्या घटनेचा उल्लेख करताना त्या घटनेप्रमाणेच आम्ही नियुक्त आहे. बरोबर तहसीलदार साहेब नियुक्त आहे. बरोबर आणि जी काही कारवाई आहे ती त्या घटनेच्या अनुषंगानेच झालेली आहे. बरोबर त्याच्या बाह्य कारवाई काही झालेली नाही. मग तुम्हाला ते आता त्यांनी ऑर्डर दिली असेल ना, ती ऑर्डर का असेल ना, यांना ऑर्डरचं दाखवली असेल. ऑर्डर भेटून काय तहसीलदार साहेबांनी तुम्ही सांगते आमच्याकडं ऑर्डर असते. तोंडी सांगितलं साहेबांनी तोंडी सांगितलं ते ऑर्डर आम्ही तिथे बसलो आम्ही तिथे गेलो एक जबाबदार दिले तालुक्याचे दोन तिथे गेले तहसीलदार. तुम्ही आता बघा सांगितलं नाही का तहसीलदार साहेब माझं म्हणणं तसं तहसीलदार ओळखत नाही आणि परिचय पण करून दिला हे तहसीलदार आहे आम्ही पोलीस स्टेशनची पी आय आहे तुमच्या समाधाना करता किंवा माझ्या समाधाना करता कायदा बदलत नाही. हा कायदा तुम्ही बदल ना ते विषय बरोबर तुमच्या समाधानाकरता किंवा माझ्या समाधानाकरता काही होत जे आहे ती जागा भेटते तहसीलदार भेटतील तहसीलदारांशी तुम्ही बोला जी कायदेशीर गोष्ट आहे ती प्रक्रिया त्यानंतर यांना आम्ही हे समजून सांगितलं पुतळा बसवण्याकरता काय काय प्रक्रिया करावं लागते तहसीलदार साहेबांनी सांगितलं जी प्रक्रिया करावी लागते त्या प्रक्रियेकरता तुम्हाला जी काही मदत लागेल ती आमच्या तर्फे बरोबर ते काही शब्दामध्ये बदल त्या दिवशीचे आजच्या प्रक्रियेनुसार आपण पुतळा बसवू तिथे पण बसवता येईल आता. आणि महत्वाचं म्हणजे कोणाचा विरोध पण नाही प्रक्रियेप्रमाणे बसवायला. ग्रामपंचायत म्हणते आम्ही जागा उपलब्ध करून देऊ जिथपर्यंत आहे आमचा रोल तिथपर्यंत मी तुम्हाला सांगितलं प्राप्त करून घ्यायची तो 75 उतार आहे तो तुम्ही का द्यावं का नाही द्यावं किती दिवसांनी द्यावं प्रत्येक गोष्टी करता कायदा आहे. तुम्ही संविधानाचं म्हणताना प्रत्येक गोष्टी करता समजा तुम्ही एखाद्या कागदाची मागणी केली तर ते कागद किती दिवसात मिळावे याच्याकरता पण कायदा आहे. प्रत्येक गोष्टीला कायदा आहे. 8 दिवस कायद्याच्या बाहेर तुम्ही नाही आम्ही नाही. बरोबर प्रत्येकावरती कायदा आहे. बरोबर मी एक म्हणत राहते एवढ्या दिवसापासून ती जागासाठी झटलेली आता साहेबांनी जे सांगितलं ते बरोबर आहे. आता आपण आपल्या पद्धतीने जायचं 75-95 दाखला घ्यायचा ती जागा खरंच जुडेरीच्या नावावर आहे का आपल्या गोदांच्या नावावर आहे तिथं ते सापडेल आपल्याला. ऐका ना मी काय म्हणतो की ऐका पहिले आपल्याला कायद्याने जायचे 75-95 मध्ये शोधायचे तिथं त्यांनी तुम्हाला सांगितलं आपल्याला माहितीचा अधिकार आहे. माहितीचा अधिकार दिली नाही माहितीचा अधिकार सर एक मिनिट मला जय भीम मी शांतरावांचं उत्तर महाराष्ट्राध्यक्ष बोलतो. आज आम्ही पीआय साहेबांना भेटलो पीआय साहेबांना भेटलो साहेबांनी आम्हाला स्वतःची भावना दाखवलेली त्या साहेबने आम्हाला बोलले की तुम्ही तुम्ही पुतळा घेऊन जा सरकारी पुतळ्या अशी दाखवली की त्यांनी आपण पुतळा घेऊन तिथून गाजत वाजत आपला पुतळा विटामध्ये घेऊन जाऊ घरी ठेवू त्यानंतर आपण कायदेशीररित्या परमिशन घेऊन तहसीलदार साहेबांना कायदेशीररित्या परमिशन घेऊन परमिशन घेतल्यानंतर आपण सन्मानपूर्वक आपण त्या पुतळ्या ज्या जागेवर होता त्या जागेवर त्याला ती पवित्र गोपाल ग्रामपंचायत 1975
कायदेशीरित्या ग्रामपंचायत केस करून त्यावर सगळे गुन्हेगार कायदेशीरित्या ग्रामपंचायत राहील. त्यानंतर गावठ्यांची जागा जर पोटवाल सापडत नाही, ही जी मुली सुखाची आहे तर ती भेटते सापडते आणि त्यांची सापडत नाही. त्यामुळे तुम्ही आता सगळ्यांनी कायदेशीरित्या आता बाबत आणि कायद्याने वादत गाजत घेऊन जायचं आपल्याला. आपल्याला असं नाही करायचं की घेऊन गेलं बस घेऊन गेलं असं नाही करायचं. लोकांना दिसायला पाहिजे आंबेडकरी आपल्या अस्मिता आहे आणि आपल्या अस्मितेला खेद करू नये. त्यांचा महामानाचा अपमान झालेला आहे. हा अपमान आपण कदापि सहन करणार नाही. उद्यापासून तुम्ही कामाला लागा. तहसीलदार साहेबांना निवेदन द्या मी तुम्हाला माझ्या माझ्यासाठी तुम्ही तुम्हाला त्यांच्या राजकीय केलं जाईल. तुम्ही मला केव्हाही कॉल करू शकता. क्रांतिकारी जय भीम सगळ्यांना. जय भीम.